ओमिक्रॉन वेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट, मुख्यमंत्र्यांची शाळांबाबत विविध विभागांसोबत बैठक, तर उद्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच कर्नाटकात प्रवेश, महाराष्ट्रामधून जाणाऱ्या प्रवाशांचीही नाकाबंदी, तर कोगनोळी टोलनाक्यावर तपासणी दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की. कितीही संकट आली तरी जनतेसाठी काम करत राहणार सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर भ्रष्ट आणि यातना देणारं सरकार, भाजपचा घणाघात. देशात हमीभाव कायदा लागू करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोदी सरकारकडे मागणी, शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आझाद मैदानात विराट मोर्चा. एक डिसेंबरपासून हार्बर मार्गावर 12 नव्या एसी लोकल धावणार, तर पनवेल ते गोरेगावपर्यंत लोकल धावणार, सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत 44 लोकल सेवा वाढवल्या. परळी वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकी, 50 लाख द्या अन्यथा मंदिर उडवण्याची पत्रातून धमकी. कानपूर कसोटीच्या दुसऱ्या डावातही श्रेयसी कमाल, श्रेयस आणि रिद्धिमान सहाच्या अर्धशतकांमुळे भारताला मोठी आघाडी, टीम इंडियाचं न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.